महाराष्ट्राची लावणी आता सात समुद्रापार वाजू लागली असून या लोककलेला जगाची मान्यता मिळताना दिसत आहे. अमेरिकेनंतर आता दुबईत आशा रूपा परभणीकर संगीत पार्टी नटरंग कला केंद्र मोडणीमची लावणी वाजणार आहे. दुबई टुरिझम यांच्या वतीने दुबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये बेली डान्स, बॉलिवूड डान्स, नुरा डान्स यासोबतच महाराष्ट्राच्या लोककलेची प्रतीक असलेली पारंपरिक लावणी देखील सादर होणार आहे. यासाठी दुबई टुरिझमच्या वतीने मोडणीम येथील आशा रूपा परभणीकर संगीत पार्टी नटरंग कला केंद्र मोडणीमची निवड करण्यात आली असून या अगोदर या कला केंद्राने तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिका येथील न्यूयॉर्क येथे आपली लावणी सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली होती. मागील 25 वर्षांपासून या कला केंद्राने महाराष्ट्राची लावणी जतन करण्यासाठी आणि तिचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. विविध पुरस्कार या कला केंद्राला आजपर्यंत मिळालेले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह केंद्र शासनाचे देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्राची पहिली लावणी सम्राज्ञी व सिने अभिनेत्री वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कला केंद्राने लावणीला नावारूपाला आणले. हयात इंटरनॅशनल येथे 18 एप्रिल रोजी दुबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमात वैशाली जाधव, रूपा जाधव परभणीकर, दीपा जाधव परभणीकर व सहकलाकार ऐश्वर्या जाधव, काजल जाधव हे कलाकार आपली लावणी सादर करणार आहेत. तर त्यांच्यासोबत नृत्य दिग्दर्शक योगेश देशमुख, पार्श्वगायिका प्राजक्ता महामुनी, ढोलकीपटू राहुल जावळे, पेटी मास्तर अमोल पांढरे, सोल डान्स अकॅडमीचे राहुल सर आदी कलाकारांची साथ मिळणार आहे. लावणीला खऱ्या अर्थाने मोहिते पाटील कुटुंबाने मान सन्मान मिळवून दिला असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे अमेरिकेत लावणीचा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर चित्रपट व रियालिटी शोमध्ये जयसिंह उर्फ बाळदादा यांनी लावणी कलाकारांना नेहमीच संधी देऊन प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्यामुळेच आज सात समुद्रापार लावणी पोहोचताना दिसत आहे.